Hello friends, welcome to video class session once again. As we are discussing the state board syllabus of 12th annual English subject English. Standard page. And we are moving to the third lesson, the cough and the anthill, 1.3. The cough and the anthill. As we have started the lesson in last video, we have started the lesson on page number 28 and 29. Here in this lesson, we are learning a beautiful story by O. Henry. Friends, we have studied this story until the main character Soapy has a strange desire to go into the jail or to go beyond the bar. So this is the strange desire of the Soapy. So in order to protect himself from the coldness, from the winter, because the winter season is depicted in the lesson, that is why Soapy committed many mistakes. But even committed many mistakes, police really not ready to take him behind the bar. And even after his 2-3 mistakes, he has failed in his mission to go into the prison or to go into the jail. Open your books on page number 29. As we have studied until the 1, 2, 3, 4 paragraph on 29 page number. Now paragraph number 5. Look at your book. Whenever you watch the video of English syllabus, you must have book with you and just move your finger along the line. 1, 2, 3, 4, 5. Paragraph number 5 on page number 29. Once again, as a reference, we are just going to read two paragraphs. Paragraph number 5 and 6. Don't you think that I might have had something to do with it? As we know that when Soapy had thrown stone towards the glass and the glass breaks into pieces, policeman came there, the public hurriedly came there, and suddenly there was a noise of crowd. अचानक त्या ठिकाणी गोंधळ होतोय, कारण सोपी एकदगड उचलतो आणि त्या काचाच्या खिडकीला मारतो, जी सुंदर काच तुटून जाते आणि एकच गोंधळ त्या ठिकाणी होतो. आणि तिथं पोलीस आल्यानंतर सोपी त्याच्याकडे पाहून असतो, त्याला विचारतो, डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ मी. तुला नाही वाटत का मी या काचेशी किंवा माझा याच्याशी काहीतरी संबंध आहे? सेल सोपी विथ अ फ्रेंडली व्हॉइस, अगदी तो मैत्रीत्वाने त्या पोलिसाशी बोलू लागतो. एज वन गिट्स गुड फॉर्च, जसा एखाद्याला खूप आनंदाने जसा सामोरे जातो, तसा सोपी खूप आनंदाने त्याला वाटतं की शिअरली आय एम गोइंग टू कम्प्लीट माय ड्रीम हिअर, मला आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे, अँड आय मस्ट वेन टू जेल थ्रू आउट द पोलीस थ्रू आउट द इन्सिडेंट. बट व्हॉट हॅपन, लुक काय घडतंय बा. द पोलिसमॅन रिफ्यूज टू ऍक्सेप्ट सोपी इवन ॲज इट क्लिव. सोपी त्याला क्लिव देतो की तुला वाटत नाही का माझा या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे, तरीही तो पोलिसमॅन रिफ्यूज करतो आणि त्याची जी विनंती आहे ती धुडकावून लावतो. मेन हू स्मॅश विंडोज डो नॉट रिमेन चॅट विथ द पोलीस. पोलीस त्याला सांगू लागतो, एक्सप्लेन करतो की दोज व्हेअर्स थ्रो स्टोन्स ॲट द ग्लासेस दे वेअर फ्राइटन टू द स्केअर टू द पोलीस अँड रन अवे. यू नेव्हर स्टॉप हिअर इफ यू वूड हॅव डन इट. जर तू हे केलं असतं तर तू इथं थांबलंच नसता, असं पोलीस त्याला सांगतोय. द टेक टू देअर हिल्स, ते सगळे पळून जातात जे गुन्हे करतात ते पोलिसांपासून. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. तेवढ्याच पोलिसाला दुसऱ्या बाजूला एक माणूस आपल्या गाडीकडे धावताना आढळून येतो आणि पोलीस तिकडे घाईघाई जाऊ लागतो. वी ड्रॉन क्लब वी जॉईन द पर्से सोपी विथ डिसगस्टिंग झाड ड्रिफ्टेड अलॉंग पॉईस अनसक्सेसफुल. सोपीला फार दुःख होतं की दोन वेळा तो आपल्या या कामामध्ये स्वप्नामध्ये अयशस्वी झालेला असतो. टू टाईम, द फर्स्ट ॲट द लक्झरीज हॉटेल अँड सेकिन ॲट द व्हेरी सिम्पल बट वी कॅन से ॲट द इव्हेंट व्हेरी ॲज थ्रोन स्टू टू द हॉटेल्स ग्लास. तो एखाद्या दुकानाला किंवा एखाद्या हॉटेलच्या दुकानाच्या ग्लासला आज फोडतो तेव्हा तो अनसक्सेसफुल. नाव ऑन दिस पॅरेग्राफ वी आर गोइंग टू कंटिन्यू. या पॅरेग्राफपासून आपण आपला पाठ सुरू करणार आहोत. पॅरेग्राफ नंबर 7 ऑन पेज नंबर 29. On the opposite sides of the street was a restaurant of no great pretensions. There is another restaurant caught by
द सोपी. सोपीला कुठं गेल्यानंतर अजून एक रेस्टॉरंट, अजून एक हॉटेल त्या ठिकाणी विरोध बाजूला, दुसऱ्या बाजूला, समोरच्या बाजूला दिसून येतं. परंतु ते हॉटेल कसं असतं तर या ठिकाणी रायटर डिस्क्राईब करतात की नो प्रिटेन्शन्स. प्रिटेन्शन्स न्यू वर्ड इज राईट डाऊन. प्रिटेन्शन्स दर्जेदार हॉटेल ते नसत, लक्झरियस नसतं. इट कॅटर टू लार्ज हॅपेटायटीज अँड मॉडेस्ट पर्सन्स. कॅटर टू प्रोव्हाइड फूड. अनदर न्यू वर्ड इज देअर कॅटर प्रोव्हाइड फूड or provide service of food. Anna dele, anna dele aare. Large appetites. Next word is here. Appetites means bhuke dele. A person is hungry. Bhuke dele vyakti. And what is purchase? Aani mahatvachi gosht. Tyanche je rates aahet. Te atishay modest aahet. Ya thikani modest cha artha namra asa na gheta aapalyala. Cheaper rate asa gheta aahet. स्वस्त पैशांमध्ये या हॉटेलमध्ये सगळ्या सेवा उपलब्ध आहेत असं सॉपीच्या लक्षात येतं. इट्स क्रॅकरी, सॉरी इट्स क्रॉकरी अँड ऍटमॉस्फियर वेअर थे. क्रॉकरी मीन्स अ भांडे. क्रॉकरी मीन्स अ पॉट विच थ्रू दे कुक देअर फूड. पॉट्स त्यांचे जे मातीचे भांडे असतात अन्न शिजवण्याचे, ग्राहकांना अन्न पुरवण्यासाठी शिजवण्याचे, ते फार जास्त लक्झरियस नसतात असं तो सोपी तिथलं वर्णन करू लागतो. अँड ॲटमॉस्फिअर वेअर ठीक. आणि तिथलं जे ॲटमॉस्फिअर आहे थोडंसं फार जास्त गर्दी वगैरे नसते, नॉर्मल साधारण साधारण असतं. इट्स सूप्स अँड नॅपरी ते. नॅपरी मीन्स अ नॅपकिन दॅट यूज टू वॉश हँड्स वॉट एव्हर ऑर कोल्ड ड्राय युअर हँड्स. आपले हात पुसण्यासाठी वगैरे जे नॅपरी नॅपकिन्स वापरले जातात ते. तिथलं साबणा किंवा सूप आणि नॅपरीसुद्धा किंवा सूप जे आहे पिण्याचं ते काही विशेष असं नसतं. परंतु ते ओव्हरऑल इट इज अ कॉमन हॉटेल, एक साधारण हॉटेल त्या ठिकाणी असतं. Into this place, Swapi betook himself without challenge, and there is no challenge for Swapi to enter in this hotel, which have no lot of prestige. The hotel la mutthu prestigious nahi, the hotel madhe shirayla Swapi la kahi arjan hot nahi, ani to without challenge ni the hotel madhe shirto. Betook means take a next foot, to pudcha paul takto ani shirto. At a table he sat and consumed beefsteak. Tithe gelyanantar to aplo jevan order karto ani khavla. Tya khanyamadhe tyache kon konte padarth astat. तर पहिला असतो बीफस्टिक, दॅट मीन्स अ रोस्टेड फ्लेश मांस, भाजलेले मांस, अ रोस्टेड फ्लेश. फॉर एक्झाम्पल मांस ऑफ ॲनिमल्स, काऊ व्हॉटएव्हर, त्या गाईचं मांस वगैरे जे भाजलेलं आहे तो त्या ठिकाणी खाऊ लागतो. त्यानंतर फ्लॅप जॅक्स भाजले जाते. ह्या वस्तू त्याला त्या ठिकाणी खायला मिळतात. नेक्स्ट आयटम त्या हॉटेलमध्ये त्याला खायला मिळतो तो नेक्स्ट आहे डफ नट्स. डफ नट्स इज ऑल्सो अनादर भाजलेले किंवा भाजलेले फळ किंवा फळावर नट्स सारखे भाजलेले शेंगदाणे वगैरे फळ. आणि नेक्स्ट आहे पाय. पाय मीन्स अ स्वीट, स्वीट आयटम, समथिंग स्वीट, इटेबल स्वीट. त्या ठिकाणी त्याला काहीतरी एक स्वीट डिश खाण्यासाठी मिळते. अशा प्रकारे या सर्व वस्तू तो ताव मारतो आहे किंवा सर्व वस्तू तो हस्त करतो आहे. अँड देन इट टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायनस कॉईन. आणि सगळं खाऊन झाल्यानंतर तो ते वेटरला बोलावतो आणि सांगतो की माझ्याकडं मायनस म्हणजे अजिबातच नाही, अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म एक सुद्धा पैसा माझ्याकडे तुला देण्यासाठी नाही. अँड ही हिमसेल्फ वेअर प्रोग्रेस मॅनेजर. आणि पैशाचे माझे मी आम्ही दोघे एकमेकांशी अनोळखी आहोत, माझे पैसे गाठभेट नाही, मी पैशाशी अनोळखी आहे असं तो सांगू लागतो. इन सिम्पल वर्ड ही वॉन्टेड टू से दॅट आय डोंट हॅव मनी अँड आय हॅव इटन ऑल युअर फूड्स, यू सर्व मी वेल अँड आय डोंट हॅव मनी टू गिव्ह यू. आणि त्या बदल्यात मला तुला देण्यासाठी पैसे नाही. नाव गेट बिझी अँड कॉल कॉफ शेअर सोपी. सोपी उत्साहाने त्या वेटरला म्हणतो की चल चल लवकर आव बिझी हो आणि पोलिसाला बोलव अँड डोंट कीप अ जेंटलमॅन वेटिंग. आणि आय एम अ जेंटलमॅन माझ्यासारख्या जेंटलमॅनला वाट पाहायला लावू नको, पटकन पोलिसाला बोलव. मग हा घाई का करतो आहे, वाय ही मेक सो हरी, बिकॉज यू वॉन्टेड टू गो इन द प्रिझन ॲज फास्ट ॲज ॲज सून ॲज पॉसिबल. लवकरात लवकर त्याला विंटरपासून वाचवण्यासाठी प्रिझनमध्ये जायचं आहे, कारण त्याला क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे आणि त्याची एक विचित्र इच्छासुद्धा आहे की आपल्याला जेलमध्ये जायचं. म्हणून तो म्हणतो की
आय एम अ जेंटलमॅन अँड डोंट लेट मी वेट हिअर, मला वेट करू देऊ नकोस, प्रत्येक पोलिसाला बोलो माझ्यासारखे जेंटलमॅन सभ्यगृहस्थाला वेट करण्याचे वेळ येऊ देऊ नकोस. लुक ऑफ फॉर यू सेड द वेटर. वेटर रफली म्हणतो त्याला, तुझ्यासाठी पोलिसाची गरज नाही. विथ अ व्हॉइस लाईक बटर केक अँड आय लाईक द चेरी इन द मंथन कॉकटेल. जसं मंथन प्लेसमधलं जे कॉकटेल त्यांना प्यायला मिळणार असतं, खायला मिळणार असतं नाश्ता, त्या कॉकटेलमध्ये जसं गरमागरम भाजलेले केक असतात आणि अगदी ठळक दिसणारी चेरी असते, म्हणजे रागीट चेहऱ्याने आणि गरम अगदी स्वभावाने तो जो वेटर आहे तो म्हणतो, तुला काय गरज आहे पोलिसाची, हे गॉन. आणि त्याच्या दुसऱ्या मित्राला बोलवतो, तुझ्यासाठी आम्ही पोलीस बोलवत नाही, दुसऱ्या त्याच्या वेटरला बोलवतो. लिटली अपॉन इज लेफ्ट इयर ऑन द कॅलॉस कॉमेंट. त्या ठिकाणी कॅलॉस कॉमेंट असते, कॅलॉस आणि कॅलॉस कॅलॉस आणि कॉमेंट म्हणजे रस्त्याची बाजू, साइड ऑफ द रोड. रस्त्याची बाजू, कठीण रस्त्याची जी बाजू असते त्या रस्त्याच्या बाजूला असं दाखवतो. इटली अपॉन इज लेफ्ट हिअर, त्याचा जो डावा कान असतो, डावी साईड जी आहे, लेफ्ट साईड, लेफ्ट साईडला कॅलॉस कॉमेंट टू वेटर्स पिच शॉपिंग. अदर न्यू वर्ड इज दे पिच. पिच मीन्स थ्रो आउट, हरण किंवा ढकलता रस्त्यावर. पिच पिच मीन्स हरण आउट, थ्रो आउट, थ्रो. सुती जो आहे तो त्या दोन स्ट्रॉंग वेटरकडून डाव्या बाजूला रस्त्याच्या कडक कॉमेंट्सवर ढकलण्यात येतो, ढकलून देण्यात येतं सोपीला त्या ठिकाणी. ही अरोज जॉईन बॉय जाईन, आणि जेव्हा सोपी खाली पडतो तेव्हा तो हळूहळू उठू लागतो. जॉईन बॉय जाऊन तो वेकअप होतो, अरोज होतो. ॲज अ कार्पेंटर रुल्स ओपन, जसं कार्पेंटर आपली रूल आपली जी लांबचक पट्टी आहे जशी उलगडवतो तसा हळूहळू उठू लागतो. अँड डस्टेड हिज क्लोथ अँड क्लीन्स हिज क्लोथ, त्याचे जे कपडे आहेत तो स्वच्छ करू लागतो, झटकू लागतो. अरे सिम्स नाऊ बी अन इलिजिव्ह ड्रीम, आता अटक होणे हे सोपीसाठी अन इलिजिव्ह ड्रीम ठरतं. इलिजिव्ह मीन्स भ्रामक, इमॅजिनरी, म्हणजे वास्तवात न येणार फक्त कल्पक असं स्वप्न या आपल्या हिरोसाठी सोपीसाठी ठरत असलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आता त्याचं स्वप्न जवळपास पूर्ण होणार नव्हतं, तो गो इन टू द चेन. द आइसलँड सीम्स व्हेरी फार अवे, आता त्याचं जे डेस्टिनेशन आहे ज्या ठिकाणी त्याला जायचंय ते आइसलँड ते ठिकाण फार दूर दिसत आहे. द पोलिसमॅन हू स्टूड बिफोर ड्रग स्टोअर टू डोअर्स अवे लॉक्ड अँड वॉक डाऊन द स्ट्रीट, एक त्याच्यापासून दोन दुकाने सोडून एका ड्रग स्टोअरच्या समोर जो पोलिसमॅन उभा असतो तो त्याच्याकडे पाहून लॉफ्ट करतो आणि निघून जातो रस्त्याच्या बाजूने. सोपी वॉज चेंज विथ अ सडन फियर, तेवढ्याच सोपीच्या मनावर एका भीतीचं आवरण पसरतं. कटल्या तरी भीतीने तो पाठवतो, दॅट फॉर सम ड्रेडफुल एन्चॅनमेंट, भयंकर ड्रेडफुल मीन्स एन्चॅनमेंट म्हणजे जादू, मॅजिक, काहीतरी जादू त्याच्यासोबत घडते आहे असं तो कन्सिडर करतो स्वतःविषयी. हॅड रेंडर्ड हिम इमेंट टू अरेस्ट, आणि ती जादू त्यामध्ये रेंडर करून त्याला मेड अगदी त्याला बनवते. कसं बनवते? इम्पल्सिव्ह बनवते, भावनिक, की कुठली तरी जादू त्याला अरेस्ट होण्यापासून इव्हिन करते आहे, अवॉइड करते आहे. एक जादू त्याच्या बाबतीत कुठली तरी घडते, किती स्ट्रॉंग विश आहे, विल आहे की लेट गेट अरेस्ट हरिडली, कोणीतरी मला हरिडली अरेस्ट करावं, पण त्याची जी इच्छा आहे कुठल्या तरी जादूने त्याची इच्छा पूर्ण होत नाही अशी भीती त्याच्या मनावर पसरते. ही वॉज इन स्टेट ऑफ पॅनिक, तो आता पॅनिक होतो आहे, दुःखी होतो आहे. अँड व्हेन ही केम अपॉन अदर पोलिसमॅन, अनदर पोलिसमॅन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ अ ग्लिटरिंग थिएटर, आणि जेव्हा तो पुढे जाऊ लागतो तेव्हा त्याला अजून एक पोलिसमॅन आढळून येतो. जो पोलिसमॅन या ठिकाणी एक लाईट असलेले एक थिएटर आहे, भरपूर लाईट त्या उजेड त्या थिएटरच्या समोर आहे, त्या ठिकाणी तो पोलिसमॅन आहे. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट, तो पोलिसमॅनला जसा पाहतो तसा हा आपला जो हिरो आहे सोपी आहे तो अचानक डिसऑर्डरली कंडक्ट करायला सुरुवात करतो. आरडणे ओरडणे अगदी मोठ्याने, एखाद्या वेड्या माणसासारखा किंवा ड्रंकार व्यक्तीसारखा मोठमोठ्याने किंचळायला आरडायला ओरडायला सुरुवात करतो. कोण? आपला हिरो. डिसऑर्डरली कंडक्ट, त्याचं जे कंडक्ट आहे किंवा बिहेवियर आहे तो त्याचे ऑर्डर असतात किंवा मॅनर असतात सगळे मॅनर लाथाळून तो अगदी बॅड मॅनरली ओरडायला आरडायला सुरुवात करतो. ऑन द साईड ऑफ सोपी बिगॅन टू एल ड्रंकन, तो एल म्हणजे ओरडणे, किंकाळ ओरडणे किंवा मोठ्याने ओरडणे वगैरे असं सुद्धा आहे. बार्गेनिंग किंवा बुल थापा मारणे,
तो आपला दारू पिल्यासारखा ड्रग्जन व्यक्तीसारखा काहीतरी बोलवतो आहे, काहीतरी बार्गेन करतो आहे. ॲट द टॉप ऑफ हिज हार्श व्हॉइस, आणि हे करत असताना त्याचा जो आवाज आहे तो अतिशय कर्कश आणि उंच असा आहे. पुढे हे डान्स तो काय करतो, त्याचं डिसऑर्डरली कंडक्ट या ठिकाणी लेखकाने डिस्क्राईब केलं. तो डान्स करतो वेड्यासारखा, होल्ड मोठमोठ्याने आरडतोय ओरडतोय, रेवड कर्कश आवाजाने आरडतोय ओरडतोय, अँड अदर वन डिस्टर्ब द स्काय, स्काय मीन्स ॲटमॉस्फिअर. आणि तो संपूर्ण वातावरण जे आहे शांतता त्या वातावरणात होती, त्याने सगळं वातावरण डिस्टर्ब केलं आणि गर्दीचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल याचा प्रयत्न तो करतो. द पोलीसमॅन मिअरली ट्रिल्ड हिज कर, हे सगळं जे पोलीसमॅन पाहतो, परंतु पोलीसमॅनची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन सोफीला अधिकच पॅनिक बनवते. ती रिॲक्शन आहे तो पोलीसमॅन काय करतोय, ट्रिल्ड, ट्रिल्ड म्हणजे टर्न बॅक, तो आपल्या क्लब भोवती पाठीमागे निघून जातो आणि तिथे चक्र मारू लागतोय. आणि कम्प्लिटली निग्लेक्टेड द ड्रंकार्ड मॅन, ही कनिष्कर ही ॲज अ ड्रंकार्ड मॅन, जसं काही एखादा दारुड्या माणूस आहे तो देहाला घालतोय अशा पद्धतीनं तो पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. टर्न हिज बॅक टू सोफी आणि रिमार्क टू सिटीजन, त्या सोफीच्या पाठीमागून जाऊन सिटीजनकडे जातो तो पोलीसमॅन आणि घोषणा करतोय, दिस इज वन ऑफ देम एल लॅड सेलिब्रेशन. या ठिकाणी तुम्हाला जो व्यक्ती दिसतोय तो एल या कॉलेजचा आहे, वाय एल एल नाव या ठिकाणाचं कॉलेज, या कॉलेजचा तो आहे, लॅड्स आहे, मॅन आहे आणि सेलिब्रेशन करतो तो कशाचं, द बूज एक्स आणि द प्रेसिजन बूज एक्स डिफिटेड बाय समथिंग ऑर डिफिटेड इन गेम्स ऑर इन कॉम्पिटिशन ऑफ समथिंग, बूज एक्स या ठिकाणी एक फ्रेस दिलेली आहे त्याचा अर्थ डिफिटेड असं, एक स्पर्धा आहे, स्पर्धा या स्पर्धेमध्ये पराभव करणे, डिफिट करणे अशा अर्थाने या ठिकाणी आपल्याला जी ड्रेस पाहायला मिळते. पुलिस सांगू लागतो लोकांना की हा येल कॉलेजचा एक लॅड आहे आणि त्यांनी डिफीट केलंय, दे गिव्ह टू द हार्टफर्ड कॉलेज, हार्टफर्ड नावाचं जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलांना त्यांनी ज्या पद्धतीने पराभूत केलंय त्या पराभूत करण्याची पद्धत हा सेलिब्रेट करतोय आणि ही इज वन ऑफ देम, हाही त्यांच्यापैकी एक आहे. नॉइजी बट नो हार्म, तो गोंधळ करतोय पण त्याचा आपल्याला कुठलाही धोका नाही. वी हॅव इन्स्ट्रक्शन टू लेट देम बी, आणि त्यांना असा गोंधळ करून देण्याची सूचना आम्हाला आमच्या कार्यालयातून मिळाली आहे असं पोलीस त्याचं समर्थन करतो. हिअर वन्स अगेन थर्ड ऑर फोर्थ टाइम सोपी हॅज फेल्ड टू कम्प्लीट हिज मिशन टू गो इन टू जेल, या ठिकाणी चौथ्यांदा सोपी आपल्या मिशनमध्ये फेल होतो आहे, त्याला जेलमध्ये जायचं असतं आणि इथंही त्याचं जेलमध्ये जाणं फेल होऊन जातं. पोलीस त्याच्याकडे निग्लेक्ट करतो, डिसकन्सोलेट. आता मात्र हा जो सोपी आहे तो सोपी पूर्णपणे डिसकन्सोलेट होतो, म्हणजे अनहॅपी होतो, उदास होतो, जास्तीत जास्त उदासीनतेने किंवा जास्तीत जास्त दुःखाने सोपी स्टॉप हिज अनअवेलिंग रॅकेट. अनअवेलिंग म्हणजे व्यर्थ, काही अर्थच नाही, निरर्थक. अनअवेलिंग नो युजफुल ऑर नो यूज ऑफ दॅट, नो यूज ज्या रॅकेटचा, रॅकेट म्हणजे ट्रिक्स, त्याने तेवढ्या ट्रिक्स केल्या, दारेस होण्यासाठी ड्रामा केला, रॅकेट म्हणजे ड्रामा, तो सगळा ड्रामा त्याचा अनअवेल होतोय, व्यर्थ होतोय, उपयोगाचा ठरत नाही. वुड नेव्हर पोलीस मॅन ले हँड्स ऑन हिम, काहीही केलं तरी पोलीसमन त्याच्यावर हात टाकायला तयार नाही, त्याला कॅच करायला तयार नाही. इन इज फॅन्सी द आयसलँड सीम्स अन अनअटेलेबल अक्रॅडिया. अक्रॅडिया इज अ डिस्ट्रिक्ट इन ग्रीस विच इज व्हेरी डिफिकल्ट टू रीच. एक अक्रॅडिया नावाचा जिल्हा आहे ग्रीस देशातला, तो जिल्हा पर्वतांचा असल्याकारणाने तिचं सहजासहजी पोहोचता येणार नाही असा तो जिल्हा आहे. आणि म्हणून तो म्हणतो, आता माझं स्वप्न जे आहे जेलमध्ये जाण्याचं, आता मला ते अनअटेनेबल अक्रॅडिया दिसत आहे. व्हॉट इज अन अक्रॅडिया, सॉरी अनअटेनेबल अक्रॅडिया, दॅट इज द ड्रीम ऑफ द सोपी. अँड व्हॉट इज द ड्रीम ऑफ द सोपी, गो इन टू द प्रिझन, गो बियॉन्ड द बार, बारच्या पाठीमागे जाणं त्याला जेलमध्ये जाण्याचं त्याचं जे स्वप्न आहे ते आता भंग पावतोय. अनअटेनेबल दिसतं आहे, अक्रॅडियासारखं ते दिसतं आहे. ई बटन हिज थिन कोट अगेन्स द चिली विंड, तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुळूक येते, थंडी वाजते, तो आपल्या कोटचं बटन जे आहे तो अधिक घट्ट बांधतो. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस मॅन लाइटिंग अ सिगार अँड अदर ट्रिक्स ही इज गोइंग टू प्ले. दुसऱ्या बाजूला तो जेव्हा पाहतो तेव्हा एका सिगारेटच्या स्टोअरमध्ये एक माणूस अतिशय चांगले कपडे घातलेला, वेल ड्रेस, लाइटिंग अ सिगार, तो एक सिगारेट पेटवतो ॲट द स्विंगिंग लाईट. आणि त्याचा लाईट जो आहे सिगारेट पेटवण्याचा तो स्पष्टपणे सोपीला आढळून येतो. ही हॅड सेट इज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग, त्या सिगारच्या दुकानात शिरण्यापूर्वी तो आपली सिल्क किंवा मखमलीची जी छत्री असते ती छत्री अशी दरवाज्याला ठेवतो आणि आतमध्ये जातो. ही हॅड सेट इज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग, सोपी स्टेप्ट इन साइड, सोपी त्या दुकानात त्याच्या पाठीमागे जातो. ग्रॅब द अम्ब्रेला, ग्रॅब म्हणजे उचलतो, घेतो, हिसकावतो,
ती अम्ब्रेला तो आपल्या हातात घेतो, ही टूक द अम्ब्रेला अँड सॉन्टर्न ऑफ विथ इट स्लोली. अनदर न्यू वर्ड दॅट इज द सॉन्टर्न, राईट? अ न्यू वर्ड सॉन्टर्न. सॉन्टर्न मीन्स वॉक विथ रिलॅक्सनेस, वॉकिंग रिलॅक्सली. कॅन यू गेस व्हाय द सोपी इज वॉकिंग रिलॅक्सली हिअर? येस, ऍब्सोल्युटली. ही वॉन्टेड टू caught the man, or he wanted to be let the man be caught him and call the police. That is why he deliberately walking there relaxedly, he took the umbrella of that man, just walking relaxedly. The man had the cigar, light followed hastily. Suddenly the man see or watch the event that Soapy has taken his umbrella and followed the Soapy hurriedly. My umbrella, he said sternly. How is it? Sternly. तो रागाने म्हणतो आहे, माझी छत्री. ओ इज इट? स्नील सोपी. अनदर न्यू वर्ड इज दॅट स्नील. स्नील मीन्स कुचेस्टेने विथ अ ग्रेट फन ऑर इन अ मॉकरी मॅनर. मॉक ऍट समवन, हसणे, चेष्टा करणे. चेष्टेने सोपी त्याच्याकडे पाहतो आहे मॉकरी स्नीरने आणि म्हणतोय ऍडिंग इन्सल्ट टू अ पेटी. लार्सेनी. अनदर न्यू वर्ड इज देअर लार्सेनी. दॅट इज पर्सनल प्रॉपर्टी. त्याची जी पर्सनल प्रॉपर्टी आहे, फॉर एक्झाम्पल अम्ब्रेला, तो ती घेतोय, स्वतः घेतोय आणि पुन्हा वरून त्याची चेष्टा करतो आहे. वेल, व्हाय डोंट टू कॉल पोलीस? त्या माणसाला सोपी म्हणतो आहे त्याची छत्री घेऊन, त्याच्या अम्ब्रेला घेऊन, की तू पोलीसला का बोलवत नाहीस? आय टू किट, मी ही तुझी छत्री घेतलेली आहे, युअर अम्ब्रेला, ही बघ तुझी छत्री आहे. व्हाय डोंट टू कॉल कॉप? तू पोलीसला का बोलवत नाहीस? देअर स्टँड वन नॉट द कॉर्नर. बघ बघ तिकडं बघ, त्या कॉर्नरला एक पोलीस उभा आहे, तू पटकन बोलव. द अम्ब्रेला ओनर शोड स्लोड इज टेबल. अम्ब्रेला ओनर थोडासा टिपीट होतो, सोपीच्या कॉन्फिडन्समध्ये थोडासा स्लो डाऊन होतो आणि आपली जी पावलं आहेत तो हळूहळू करतो. सोपी डीड लाईक वाईज विथ प्रीमॉडिटेशन. आता जेव्हा त्याचे पावलं माघारी वळतात किंवा तो माघार पेण्याच्या बेतात असतो असं सोपीला नोटीस होतं, लक्षात येतं, तेव्हा सोपी अधिकच प्रीमॉडिटेशन होतो. प्रीमॉडिटेशन म्हणजे त्याला कटू शंका येऊ लागते की आपलं जे मिशन आहे ते परत एकदा फेल होण्याच्या मार्गावर आहे की काय. कारण हा जो व्यक्ती होता जेवढ्या रागाने अम्ब्रेला घेण्यासाठी सोपीच्या पाठीमागे फॉलोड केलं होतं सोपीला, त्याने आता तो हळूहळू येऊ लागला आहे. सोपीला परत एकदा कोटू संख्या येऊ लागते. दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. कदाचित नशीब आपलं परत एकदा आपल्या विरोधात तर जाणार नाही. तर पोलीस मॅन आय डॅट द टू फ्युरियसली. बाजूला बसलेला जो पोलीस आहे त्या पोलिसाची या दोघांवर उत्सुकतेने उत्साहाने तो नजर लावून होता, पाहत होता. ऑफकोर्स शेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर्स इफ इट इज युअर अम्ब्रेला. तो म्हणतो होय नक्कीच ही छत्री तुझीच असणार, अशा चुका माणसाकडून कधी कधी घडतात, असं तो समर्थन देऊ लागतो, जस्टिफिकेशन करतो. मिस्टेक ऑकर्स इफ इट इज युअर अम्ब्रेला. तुझी जर अम्ब्रेला असेल तर तू ठेवून घे. आय होप यू एक्सक्यूज मी. आणि तुझी अम्ब्रेला असेल तर मला माफ कर, तुम्हाला माफ करशील अशी माझी अपेक्षा आहे. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. मी एका दुसऱ्या रेस्टॉरंटमधून ती छत्री उचलली होती, असं तो त्याला म्हणतो. इफ यू रिकग्नाइज इट एज युअर्स, आय हॅव. जर तुला तुझी छत्री ओळखत असेल तर कृपया तुझी छत्री तू घेऊन टाक. अँड ही कम्प्लिटली डिफिटेड. तो माणूस पूर्णपणे सरेंडर होतो, शरणांगती पत्करतो. ऍब्सोल्युटली दॅट व्हॉट द सोपी डीड नॉट वॉन्टेड टू हॅपन, बट ऍक्च्युली इट हॅपन हिअर. सोपीला हेच घडायला नको होतं आणि नेमकं सोपीच्या बाबतीत तेच घडतं. ऑफकोर्स इट्स माय सेड सोपी सॅव्हेजली. सोपी अतिशय सॅव्हेजली नाराजगीने म्हणतो ऑफकोर्स ती छत्री माझीच आहे. ऍक्च्युअली त्याला असं वाटत होतं त्या माणसाने भांडण करून काढावं आणि कॉल द पोलीस सो दॅट द कॉप ऑर द पोलीस विल कॅच मी अँड पुट मी इन टू द जेल. बट इट ऑल सॅटर्ड इज ऑल द ड्रीम इज फिफ्थ ड्रीम ऑफ टू गोईंग इन टू जेल हॅज सॅटर्ड हिअर. द एक अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. तो माणूस जो आहे छत्रीचा जुना मालक तो पूर्णपणे माघार घेतो. द पोलीस मॅन हरी टू असिस्ट टू अ टॉल ब्लॉन्ड इन अपरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट. एक ब्लॉन्ड म्हणजे पिवळ्या रंगाच्या केसांचा झुका असलेला एक माणूस जो आहे तो अपेरा क्लॉक हाऊसकडं तिकडं त्याच्या मदतीसाठी पोलीस धावत पळत जातो. इन फ्रंट ऑफ द स्ट्रीट कार दॅट वॉज अक्रॉसिंग टू ब्लॉक्स हवे. दोन ब्लॉक सोडून दोन रस्ते सोडून घरच्या ज्या कारच्या मदतीसाठी तो पोलीस मॅन धावत जातो. आणि परत एकदा वन्स अगेन द ड्रीम ऑफ द सॉपी टू बी कॉट अँड गोईंग टू द जेल हॅज शॅटर्ड हिअर. परत एकदा सोपीचं जे स्वप्न आहे जेलमध्ये जाण्याचं ते परत एकदा भंग पावतो. दिस वे सोपी कमिटेड मिस्टेक्स अगेन अँड अगेन अँड मेनी चॅन्सेस गिवन पोलीस ही हॅज गिवन मेनी चॅन्सेस टू पोलीस टू कॅच हिम बट पोलीस फेल ऑर पोलीस निग्लेक्टेड हिम. हिज लक प्लेज मेनी ट्रिक्स अगेन्स्ट ॲज द सोपी प्ले ट्रिक्स अगेन्स्ट टू गेटिंग हिज ड्रीम कम्प्लीट. ओके, सो आय होप यू वुड एन्जॉय द स्टोरी. वी स्टॉप हिअर अँड वी विल डिस्कस द स्टोरी रिमेनिंग स्टोरी इन थर्ड व्हिडिओ ऑफ द कॉप अँड द अँथम. ओके, एन्जॉय द रीडिंग. गुड लक.